डाउनलोड द Z5 ऍप नाउ. टेलिव्हिजनवरील मराठी मालिकांमध्ये काय घडलं खास, कोणत्या मालिकेत आला नवीन ट्विस्ट, कोणतं गॉसिप रंगलं, जाणून घेऊया या आठवड्याच्या वीकली रॅप मध्ये. अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि शिरूर मतदारसंघाचे खासदार आढळराव पाटलांवर एक हाती विजय मिळवला. लवकरच ते खासदार पदाची शपथ घेतील. सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचा लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक नागराज मंजुळे उपस्थित होते. कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी सीझन 2 पर्व येत्या रविवारपासून सुरू होणार आहे. या घरात एंट्री घेणारे 15 स्पर्धक कोण असतील याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. स्टार प्रवाहवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारणार आहे. कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम ही मालिका 27 मे पासून बंद होणार असून या मालिकेच्या जागी लक्ष्मी नारायण ही नवी मालिका प्रक्षेपित केली जाणार आहे. झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत 35 करोडची चोरी गुरुने केली आहे हे उघड होतं. राधिका आता गुरुला काय शिक्षा करणार. कलर्स मराठीवरील घाडगे अँड सून या मालिकेत कियारा प्रेग्नेंट नव्हती हे सत्य घाडगेंसमोर येतं. मात्र आपल्याला घराबाहेर काढण्यात येऊ नये म्हणून कियारा तिच्या वडिलांच्या मदतीने घाडगे कुटुंबाला त्रास द्यायचं ठरवते. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेत संभाजी महाराजांवर विष प्रयोग करण्यात येतो. मात्र संभाजी महाराज त्यातून वाचतात. संभाजी महाराज मारेकऱ्यांचा शोध घेण्याचं ठरवतात. स्टार प्रवाहावरील विठू माऊली या मालिकेने 500 भाग पूर्ण झाले. या निमित्ताने या मालिकेच्या टीमने खास सेलिब्रेशन केले. यावेळी या मालिकेचे निर्माते आदिनाथ कोठारे, महेश कोठारे आणि उर्मिला कोठारे उपस्थित होते. कलर्स मराठीवरील हेमंत बावरे या मालिकेत अनु स्विमिंग पूल जवळील कचरा काढत असताना पाय घसरून पुलात पडते तेव्हा सिद्धार्थ तिला वाचवतो. ही घटना कोणीतरी लपून कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करतं. तर हा होता टेलिव्हिजनवरील मराठी मालिकांचा या आठवड्यातील आढावा. टेलिव्हिजनवरील मराठी मालिकांचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.